चला आता आम्ही गेट वगैरे लॉक करून घेतला, आता आम्ही जातो पटापट. अंधेरी रात में आता तुमचं गाणी मला नाही येत. हर मुसीबत निकलता होई जिसे लोग शहंशाह कहते. शहंशाह भूत निकला तो पराल लग रही. आज पुन्हा एकदा जायला निघालो आहोत फार्म हाऊस, कारण की आमच्या नवीन जागेवरचं काम जो बाकी होता तो करायचं आहे आम्हाला. आणि त्याचं टायमिंग आहे 7:00 लवकर, म्हणजे बोरिंग ना काय सांगा, बोर मारायचं. हा बोरिंग मारायचे तर सकाळी लवकर काम आहे. सो आम्ही आता याच्यासाठी निघालो कारण की सकाळी आम्हाला लेट होते जायला कधी पण, तर आम्ही आता निघालो आहोत बघू शकता. आणि आताचे वाजलेले आहेत 5:09 झाले आता. तर आता बघूया पहिल्या मार्केटला पोहोचायला आम्हाला किती टाइम किती वाजतात ते. आणि आम्ही दोघेच चाललो आहोत हे आणि मी, अंशुला नाही घेतला कारण की अंशुला ट्युशन आताच नवीन ट्युशन त्याला जॉईन झाला आहे ट्युशनला 9:00, आणि मग त्याचे खाडे पण नको व्हायला म्हणून तो बोला मम्मी नाही येत, तर तो राहिला आई बाबांजवळ आणि आता पण ट्युशनलाच गेला आहे तो. सो तो तिथून आईजवळ जाईल. आणि आमचा आजचं जाण्याचं कारण असं आहे की उद्या सकाळी लवकर जर बोरिंगचा टायमिंग दिला आहे तर आम्ही इथून कधी पण आम्हाला जायला लेटच होते, कारण तिथे जायला दोन तास ना, दोन अडीच तास पोहोचायला लागतात. सो आम्ही आज निघालो, म्हणजे आज आम्ही तिथे राहू आणि सकाळी तिथूनच मग डायरेक्ट जागेवर जाऊ. तर चला आता बघूया बोरिंगचं काम. मोस्ट जायच्या अगोदर पहिला आम्ही आता गाडीची पण पेट पूजा करून घेतो, पेट्रोल डिझेल ना डिझेलला पण. चला तर आता डिझेल तर टाकून झालं आहे आणि आता आम्ही पहिला हवा पण चेक करून घेतो. नाही बघायचं तुम्ही आता बघू शकता इथे आमचा आईस ट्रे, आणि आम्ही हा खास आमच्या थंड्यासाठी घेतला आहे जो की आमचा दोघांचा फेवरेट आहे रेड बुल. हा आणि दुसरा एक आहे मोठा वाला, तर तो मच्छीसाठी अलग ठेवला आम्ही कारण की ह्याच्यामध्ये आम्हाला फक्त रेड बुलच घ्यायचे होते, तर आम्ही हा खास डिमांड मध्ये जाऊन सेपरेट घेऊन आलो. तुम्हाला मी नंतर दाखवते ओपन करून. आता आम्ही फार्म हाऊसला जाण्याच्या अगोदर आम्ही आलो तिथे प्रशांत कॉर्नरला. पहिला आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो, बघतो इथे काय आहे. चला जाऊया प्रशांत कॉर्नर. हा बघू शकता तुम्ही. सो आता आम्ही गाडी इथे पार्क केली आणि प्रशांत कॉर्नरला, प्रशांत कॉर्नरमध्ये नाही जात, आणि इथे आम्हाला भेटला आहे डॉमिनोज. तर आता आम्ही प्लॅन चेंज केला, चला जाऊया बघू राऊंड मारलो. हा मिठाई आहे चल तर चला जाऊया डॉमिनोजच्या. ऑर्डर केला इथे गोल्डन प्रॉन पिझ्झा. गोल्डन प्रॉन पिझ्झा आल्यानंतर भेटले. छोटावालाच ऑर्डर केला कारण की आज हा क्रॉन गोल्डन क्रॉन. आता आमचा पिझ्झा तर आम्ही आला आहे आणि आता आम्हाला खाऊन घेतो कारण की आम्हाला जायला पण उशीर होईल तिथे. तर हा बघा पिझ्झा चिली चिली टेस्ट. चला आता पहिला मी पिझ्झा वगैरे खाऊन घेते आणि खाल्ला आहे नंतर तुम्हाला. चला आता पिझ्झा वगैरे मस्त खाऊन झाला आमचा आणि आता आम्ही चालू आहोत प्रशांत कॉर्नर इथे. तर तिथून थोडी स्वीट वगैरे घेऊन घेतो कारण की इथे खायला खाऊ गर्दी असलं तर नाही. हां पहिले बघतो गर्दी किती आहे, ते गर्दी असेल तर नाही घेणार, जर गर्दी नसेल तर आम्ही थोडी मिठाई घेणार. सो आता आम्ही आलो आहोत प्रशांत कॉर्नर येते बघू शकता स्वीट्स. चला बघूया काहीतरी नेते फार्म हाऊसला खायला. ठीक आहे आम्हाला टेस्टसाठी दिली आहे त्यांनी काजूकतली, बघूया आता कशी आहे बघा तुम्ही. आणि इथे आहे आता बघतो काजू कसं घेतो. बघू शकता मला ब्लॉगर ताई भेटल्या, मासायला भेटल्या होत्या हल्दीमध्ये ना. हा तर आता इथे प्रशांत कॉर्नर मध्ये भेटल्या इथेच. हा शॉपिंग चाललंय बघा त्यांची पण. चला बाय. तर आता इथे बिल लागतं. हा मिठाई वगैरे तर घेऊन चालला कारण की आम्हाला जायचंय फार्म हाऊस वर आणि पोचायला तर खूप टाइम लागेल ना, आता म्हणून आम्ही पटापट घेतला. नाहीतर मी तुम्हाला प्रशांत कॉर्नरची थोडी व्हिडिओ पण शूट केली असती. तर चला आता जाऊया आपण डायरेक्ट. हा चला तर मग फ्रेंड्स आता आम्ही निघालो प्रशांत कॉर्नर मधून पण आणि आता मस्त आम्ही घेतली आहे इथे काजू कतली आणि माझी निकिता पतली. चला दाखवते मी कशी आहे यम्मी यम्मी. बघू शकता इथे मी घेतली आहे प्रशांत कॉर्नर काजू कतली आणि ती आम्ही घेतली 1/2 किलो ना. हो कशी पडली ही 1/2 किलो? 300 रुपये पाव.
तुमचं बिल आहे, तर आम्हाला ही घेतलंय आम्ही फार्म हाऊस साठी, कारण की फार्म हाऊस वर तिथे तेवढी चांगली नसते ना, सो इथूनच घेतलंय आम्ही आता. चला आता बघूया डायरेक्ट, आता डायरेक्ट फार्म ना, आता कुठे थांबणार नाही आम्ही, डायरेक्ट फार्म हाऊस. चला तर आता तिथे गेल्यावर भेटते. आता आम्ही पोहोचलो आहोत तावडे स्पेशल वडापाव इथे, आणि हे गेले चहा आणायला, कारण की त्यांना थोडी झोप आल्यासारखं वाटत होतं, सो चहा घ्यायला गेले बघा सुस्ती उडवायला. मी थांबले गाडी मध्येच, कारण की मला तर काही खायचं नाही, पिझ्झा वगैरे खाऊन झाला माझा. चायवाले टोपी नाही पहिने, चायवाले बघा ह्यांना आली होती झोप, तर ते बोलले मी आता तावडे स्पेशल इथे चहा पितो मस्त, तर आज तर काही खाणार नाही आम्ही, कारण की आम्ही आलो आहोत पिझ्झा खाऊन, मस्त व्हेज पिझ्झाच खाल्ला, कारण की आज आहे गुरुवार, सो व्हेज पिझ्झा खाल्ला. खाईन मी बारा नंतर, खाईन ना हो मी बारा नंतर ना. मच्छी मच्छी आणली आम्ही, मच्छी बोईस मासे आणले मी फ्राय करून मस्त, बोईस खाऊ बघूया तिथे काय मच्छी घेतली तर थोडी घेऊ आम्ही, पण मी बारा नंतर खाईन, कारण की आज गुरुवार आहे. मच्छी खायची फक्त, चिकन मटन नाही. चला आता तुम्हाला डायरेक्ट तिथे मार्केटला उतरल्यावर भेटते ना, मार्केटला उतरल्यानंतर पोहोचलो मगनलाल चिक्की इथे इमेजिकाच्या जवळ, हे बघू शकता. चला थोडा खाऊ घ्यायचा होता माझ्यासाठी, बघते काय तरी घेतला, बस एवढंच पाहिजे मला, बस द्या हे बघा हे. तर आता आम्ही इथून घेतले आहेत नल, तुमच्या पकडा ना मला. कोण चेंज घ्यायचं होते मी विसरली, तर आता इथून घेतली आम्ही मस्त नल्या खायला फार्म हाऊस वर. तर तुम्ही आता बघू शकता इथे आम्ही पोहोचलो आहोत आमच्या जंगल मध्ये, जंगल पर्यंत आता आम्ही आलो आहोत, आणि आम्हाला रात्रीचे वाजलेले आता 7:30. जंगल है आधी रात है, लगने लगा है डर, दुनिया को भूल जाए कुछ ऐसी बात कर, डरने वाली क्या बात है जब साथ में है दिलबर, दुनिया को भूल जाए कुछ ऐसी बात कर. तर आता आम्ही पोहोचलो आहोत परली मार्केट येते, बघू शकता हा पहिला मार्केट आहे ना, बघा 6 रुपयाचा वडापाव भेटतो. चला आता येईल आमचं थोड्या वेळात मार्केट, पेडली मार्केट येईल, हा परली मार्केट आहे, आता आमचं पेडली मार्केट येईल. आता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या नाक्यावर, म्हणजेच ते बघा मच्छी भेटते, तर पोहोचलो आहोत नाक्यावर पेडली ना, पेडली. तर थोडासा सामान घ्यायचा आहे, थोडा जास्त पण नाही. सो आता हे गेले त्या किराणा दुकानामध्ये, थोडा सामान घ्यायचं आहे, बाकी सगळं मी घेऊन आले आहे. तर चला आता बघू शकता हा आमचा, आणि आम्हाला रात्री इथे पोचायला वाजले कम्प्लीट, बघा आता 8 वाजतीलच. तर आता हे आले सामान घेऊन, आणला घेतला थोडं सामान, घेतला ना. चला चलो चला घेतलं सामान, काय राहिले का नाही ना, पाणी टाकू का पाणी. आता बिस्लरीचा एक घेतो आम्ही, बॉक्स बॉक्स घेता का बॉटल घ्या, चला बॉक्स लागते ना, एक बॉक्स घेतो बिस्लरीचा. चला तर आता आम्ही मस्त फार्म हाऊसला पोहोचलो आहोत, बघू शकता लाईट वगैरे लावून ठेवले यांनी, तर त्यांनी लाईट वगैरे लावून ठेवले आहे मस्त. आता आम्ही पोहोचलो आणि मस्त इथे बघा स्विम भरायला लावलंय पाणी, का सांगितलं पाणी भरायला, आपण थोडी ना पोहणार होतो. हे मी कधी बोलली. सो गाइस आता आम्ही पोहोचलो आहोत फार्म हाऊसवर, बघू शकता आणि मस्त इथे स्विम पण पाणी लावलं आहे, आणि बघा आम्हाला वाजले किती आता कम्प्लीट,
8:49. चला तुम्हाला दाखवते पाणी किती लावलं आहे तो बघा. आता मी याच्यामध्ये उडी टाकणार आहे, रात्री पोहणार आहे. हा बघा पाणी लावलं भरायला. आणि हा आहे रात्रीचा व्ह्यू. पहिला आम्ही सामान वगैरे काढून घेतो आणि मग तुम्हाला नंतर भेटते. बाय. फार्म चला. आता आम्ही साबण विसरलो भांड्यांचा, तर आता आम्ही जाऊन येतो नाक्यावर. हे बघा आता सगळं लॉक वगैरे केला, तर आता आम्ही पटकन साबण घेऊन येतो, कारण की भांड्यांचं साबण आणायला विसरले. भांड्यांचं फक्त साबण राहिला, बाकी सगळं सामान आणलेलं आहे. तर चला आपण जाऊया नाक्यावर. चला तर आता आम्ही घेतलं आहे सामान जो आमचा थोडासा राहिलेला. बघा छोटीशी पिशवी, एवढाच सामान होता आमचा विसरले. तर आता सामान घेऊन चालला. बघा किती सामान घेतला बघा आम्ही, ती जड झाली मला पिशवी. याच्यामध्ये फक्त साबण, भांड्यांचा तार, भांड्याची घासणी आणि कोलगेट आणि फेस वॉश, एवढा सामान राहिलेला. तर आता भेटला आम्हाला बाबांच्या दुकानामध्ये इथे. तर चला आता बघा, इकडचे दुकानं बंद व्हायला आली सर्व. हा फक्त इकडचा एक चालू आहे. तर बरं झालं आम्हाला एक सामान इथे बघा पूर्ण बंद झाला. चला इथे पण बंद झाला, भाजी मार्केट वगैरे बंद झाला. आता चला तर जाऊया फार्म हाऊस मध्ये. आता फार्म हाऊसवर पोहोचल्यावर भेटते. बघा आता आम्ही पोहोचलो फार्म हाऊसवर आणि आता आम्ही जरा गेटला आता गेट वगैरे लॉक करून घेतो. हे बघा थांबा, दिसतो का बघा आम्ही दोघे. हे बघा दोघेच जा लॉक करा द्या इथं. हे बघा आता आम्ही गेट लॉक करतो, कारण की इथं आहे जंगल. बघा दिसते का मी. हे बघा गेट लॉक करतो बघा. जिगाड बघा यांचा काय चाललंय. बघा हे झालं आमचा गेट लॉक. सो बघू शकता हा बघा गेट. घ्या मोबाईल पकडा. हा मोबाईल फक्त बस. बघा गेट लॉक झाला. चला आता आम्ही गेट वगैरे लॉक करून घेतला. आता आम्ही जातो पटापट. आता तुमचं गाणी मला नाहीत. हर मुसी गुण करता होई जिसे लोग शहंशाह कहते. शहंशाह भूत निकला तो पराल लग रही. बघा आम्ही दोघं भूताला होतो का आमची गाडी ठेवली. आता सामान वगैरे सगळं काढून घेतलं पहिलाच आम्ही आलो तेव्हाच, आणि आता फक्त गेलेलो पला काय चावल पाहायला माझी हाश. हे बघा आम्ही येऊन इथे लसूण वगैरे पण सोलून वगैरे गेलो होतो मस्त. आता फक्त आम्हाला जेवण फ्रेश व्हायचं आहे, जरा जेवणाचं बघायचं आहे आणि मग त्यानंतर भेटते. कुठून गेले लॉक खोलायला. आता मी कुठून जाते बघा. चलो बघा बघा आमचा जुगाड बघा कसा बनवले आमचा जुगाड. चलो चला तर आता आम्ही मस्त जरा फ्रेश वगैरे झालो आणि मस्त बाहेर थंड वातावरण फार्म हाऊसवर बघा थंड वातावरण आहे आणि स्विमिंग पूल आणि आम्ही दोघे जण बसलो इथे मस्त रेडबॉल एन्जॉय करायला. तर मग या तुम्ही पण रेडबॉल प्यायला. चला आता आम्ही मस्त रेडबॉल वगैरे. अॅक्च्युली पण आम्ही आत्ताच कॉल केला होता यांनी, व्हिडिओ कॉल पण केला, साधा कॉल पण केला. तर तो आता त्याला झोप आली आहे, कारण की दुपार त्याला आराम करायला भेटत टाइमच नाही भेटत. दोन टाइम ट्युशन दोन ट्युशन असतात त्याचे. हा तर तो बोलला किंवा मी जेवला ना जेवला ना. हा तर आता झोपायला पण गेला, बाबा जवळ झोपतो तो. तर आता आम्ही दोघे मस्त रेडबॉल एन्जॉय करतो आणि मग आता चला खाऊन वगैरे जरा नंतर भेटते थोड्या वेळेला. पूर्ण शांत आहे आणि बघा एकदम शांत आहे एकदम. जरा बरा वाटते ना. दिसेल ना आता परत. नाही येणार आता परत. खोटी बोलते. येणार नाही येणार. गेल्या टायमाला पण बोलले येणार नाही. आता आलीस कशी. नाही येणार नाही येणार. यायचं असते कधी पण समजला. आम्ही असं कधी जात नाही कुठे बाहेर. तर आम्ही हे बोलतात जाऊ फार्म हाऊसवर तरी आपण जाऊ ना. शिक्षण ना काय काय काम कसं करावं लागतं बघायला भेटत. आम्हाला उद्या लवकर जायचं आहे आमच्या नवीन जागेवर. नवीन म्हणजे तिथे बोरिंग आहे. बोरिंग बोर मारायचे बोर. हा तर 7 वाजता टायमिंग दिला आहे. 7 ना 7 टायमिंग. तर तुम्हाला मी ती व्हिडिओ सुद्धा दाखवेन
ती व्हिडिओ सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता जरा खातो वगैरे थोडा वेळ, आणि थोड्या वेळानंतर भेटते. चला तर मग फ्रेंड्स, आता आमचं जस्ट जेवण वगैरे झालं आणि आता जे रात्रीचे वाजलेले आहेत कम्प्लीट, एक वाजला ना, हा एक वाजला बघा आम्हाला इथे. हा बघा एक, आणि आम्ही आहोत स्विमिंग पूलच्या बाजूला. हा आणि अजून एक वाजून एक मिनटं झाला तर आम्ही आहोत फार्म हाऊसवर. हे बघा, तर चला आम्हाला पण सकाळी लवकर उठायचं आहे आणि जायचं आहे नवीन जागेवर, कारण की उद्या आहे तिथे बोरिंग मारायचं काम. बोरिंग मारायचं हे सकाळी लवकर काम आहे ना. तर आता आम्ही पण जातो झोपायला. सो कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्लॉगसुद्धा तुम्हाला कसा वाटला. घरातून निघालो होतो फक्त फार्म हाऊसपर्यंतचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तोपर्यंत टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट.